पाण्याची चौकशी असते ऊर्ध्व पातीत पाणी चवही नसते पाणी हे आम्लधर्मी किंवा आमलारी धर्मी, धर्मी नसते जे पदार्थ आम्लधर्मी किंवा आमलारी धर्मी, धर्मी नसतात ते रासायनिकदृष्ट्या उदासीन असतात अशा पदार्थांना दर्शक असं म्हणतात आम्ल किंवा आमलारी बरोबर ते रंग बदलतात आपल्याला माहिती आहे की आम्ल आणि आमलारीची संहती माहीत नसताना त्यांची चव घेणे किंवा स्पर्श करणे खूप हानिकारक असू शकते म्हणून त्यांना ओळखण्यासाठी विशिष्ट दर्शकांचा वापर केला जातो आम्ल किंवा आम्लारी ओळखण्यासाठी लिटमस कागद वापरला जातो किंवा विशिष्ट दर्शक वापरले जाते की जे आमल आणि आमलारीमध्ये विशिष्ट रंग बदल दर्शवतात विनेगर लिंबाचा रस खाण्याचा सोडा विरल हायड्रोक्लोरिक आम्ल वेगवेगळ्या परीक्षा नळ्यांमध्ये घ्या त्यांच्यात काही थेंब फिनॉलफॅथलीन चे टाका आणि निरीक्षण करा आता लिटमस कागद घाला निरीक्षण करा आणि खालील सारणी भरा आणि मिथाईल ऑरेंज पण घाला निरीक्षण करा आणि खालील सारणी भरा नमुना तांबडा लिटमस निळा लिटमस फिनॉल फिथालीन मिथाईल ऑरेंज आमल आमलारी आव्हान लेटमस कागद कसा तयार करतात याची माहिती मिळवा वैश्विक दर्शक जेव्हा आमल किंवा आमलारींच्या आम संपर्कात येतात तेव्हा रंगात काय काय बदल होतात तुमची माहिती वरील प्रयोगातील निरीक्षणांशी ताडून बघा विद्यार्थ्यांनो तुम्ही हा अनुभव एकदा तरी घेतलाच असेल जेव्हा एखादा खाद्यपदार्थ तुमच्या कपड्यांवर सांडतो तेव्हा त्याचा पिवळा डाग तुमच्या कपड्यांवर पडतो जेव्हा हे कपडे आपण साबणाने धुतो तेव्हा काय होतं बरोबर तो डाग लाल होतो डागाचा रंग बदलण्याचे कारण म्हणजे हळद आणि आमलारी गुणधर्म असलेला साबण यांची अभिक्रिया हळदीबद्दल काय सांगू शकाल बरोबर हळद हा नैसर्गिक दर्शक म्हणून काम करतो तसेच खाण्याच्या सोड्यावर आमलाचे द्रावण घातल्यास बुडबुडे बाहेर पडतात घरातले पदार्थ जसे की हळद आमलात किंवा आमलारीत घातल्यास आपल्याला हे पदार्थ ओळखता येतात तुम्ही घरातले पदार्थ वापरून लिटमस कागदासारखे दर्शक तयार करू शकाल का आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा करून या पद्धती शोधा आता आपण आम्ल आणि आमलारींचे गुणधर्म बघूया आमल आणि आमलारीमध्ये आमल आमलारी कोणते घटक असतात आमलाच्या रेणूत हायड्रोजन OH, आयन एच धन हा मुख्य घटक असतो आमलाच्या द्रव अवस्थेत एच धन आयन बाहेर पडतो उदाहरणार्थ एच सी एल चे द्रावण तयार केल्यास एच धन आयन बाहेर पडतो एच सी एल एच धन अधिक सी एल ऋण हायड्रोक्लोरिक आमल बरोबर हायड्रोजन आयन अधिक क्लोराईड आयन आमलारी पाण्यातील द्रावण ओ एच ऋण आयन निर्माण करतात उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साइड चे पाण्यातील द्रावण सोडियम आयन आणि हायड्रॉक्साईड आयन देतात एन एच एन ए धन अधिक ओएच ऋण सोडियम हायड्रॉक्साईड सोडियम आयन अधिक हायड्रॉक्साईड आयन आमल आणि आम्लारी एकत्र केले तर काय होईल जेव्हा संहत हायड्रोक्लोरिक आम्लाची सोडियम बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया होते तेव्हा कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो हा वायू चुन्याच्या निवळीमध्ये सोडला असता ती दुधी रंगाची होते ही सीओ टू च्या पुष्टीकरणाची चाचणी होय ह्याची आपण रासायनिक अभिक्रिया लिहिण्याचा प्रयत्न करूया आम्ल अधिक आमलारी क्षार अधिक पाणी एच सी एल अधिक एन एच एन ए सी एल अधिक एच टू ओ हायड्रोक्लोरिक आम्ल सोडियम हायड्रॉक्साइड सोडियम क्लोराईड पाणी या रासायनिक अभिक्रियेला उदासीनीकरण म्हणतात आता आपण आम्ल आणि आमलाऱ्यांच्या गुणधर्मांची उजळणी करूया आम्ल एक आंबटचं आम दोन हायड्रोजन आयन एच धन हा मुख्य घटक तीन धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू बाहेर पडतो चार कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन टू वायू मुक्त होतो पाच निळा लेटमस कागद तांबडा होतो आमलारी एक कडवट चव दोन हायड्रॉक्साईड आयन ओ एच ऋण हा मुख्य घटक तीन बुळबुळीत स्पर्श चार सामान्यत धातूंचे ऑक्साइड आमलारी धर्मी असतात पाच तांबडा लिटमस कागद निळा होतो सावधगिरी कोणतेही पदार्थ ओळखण्यासाठी त्यांचा वास घेणे स्पर्श करणे चव बघणे हे अपायकारक असते सारांश आपल्याला आता कळले की दर्शकाचा वापर जे आमलधर्मी किंवा आमलारी धर्मी, धर्मी नसतात ते वापरून आम्ल किंवा आम्लारी धर्मी पदार्थ च वा स्पर्श न घेता ओळखता येतात आव्हान आपल्या रोजच्या आयुष्यातील उदासीनीकरणाचे उपयोग आणि महत्त्व सांगा